गुड इवनिंग स्टूडेंट्स. आज आपण स्टार्ट करणार आहोत अल्डिहाइड कीटोन आणि कार्बोक्सिलिक ऍसिड मधला कार्बोक्सिलिक ऍसिड कंटेंट. मीन्स व्हॉट? तर याच्या फक्त कार्बोक्सिलिक ऍसिड वर आपल्याला फोकस करायचं आहे. तर फर्स्ट वी आर गोइंग टुवर्ड्स व्हॉट द कार्बोक्सिलिक ऍसिड आणि त्याच एक छोटस रिव्हिजन जो आहे तो आपण काय करूयात, पुन्हा रिएक्शन्स प्लस त्याच्या काही फिजिकल प्रॉपर्टीज आहेत त्या आणि एक शेवटचा कंटेंट जो आहे ज्याला आपण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन, हाऊ टू मॅनेज द इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन इन केस ऑफ फॉर द ऍसिडिक ग्रुप इफ अटॅच्ड टू द बेंझीन रिंग, ते पाहणार आहोत. म्हणजे महत्वाचे कंटेंट काय काय आहेत यांची एक शॉर्ट रिव्हिजन करून आपण एमसीक्यूज कडे जाणार आहोत. ओके, म्हणजे आता फर्स्ट वन, सपोज दॅट कार्बोक्सिलिक ऍसिड पाहिलं आपण, देन वी नो दॅट आर सी डबल बॉन्ड ओ अँड ओ एच इट्स आर कार्बोक्सिलिक ऍसिड. म्हणजे याला आपण कार्बोक्सिलिक ऍसिडचा फंक्शनल ग्रुप म्हणतो. सो इट्स फॉर द कार्बोक्सिलिक ऍसिड. मग या कार्बोक्सिलिक ऍसिडला कसा प्रिपेअर करायचा, किती डिफरंट डिफरंट मेथड्स आपल्याकडे प्रिपरेशनच्या, त्याच्यामध्ये काय काय लिमिटेशन आहेत, या सर्व मेथडचा एक स्टडी करून देन त्यांच्या रिएक्शन्स कोणत्या कोणत्या आहेत, त्यांच्या रिएक्शन्स मध्ये काय काय व्हेरिएशन्स आहेत, या सगळ्यांचा स्टडी करूयात आणि मग आपण काय करतो एमसीक्यू करूयात. ते थोडासा छोटासा सेशन आहे एक थिओरिटिकल पार्टचा, तो फर्स्ट कम्प्लीट करूयात आणि देन वी आर गोइंग टुवर्ड्स व्हॉट इन नेक्स्ट पार्ट. सो फर्स्ट वन, याला आज थोड्याशा वेगळ्या फॉर्मॅटमध्ये आपण शिकणार आहोत की याला बनवताना कोणत्या कोणत्या मेथड्सला आपण यूज करू शकतो. सिम्पल एक मेथड आहे ज्याच्यामध्ये आर सी एच टू ओ एच ही जी आहे ती थोडीशी यांच्यापेक्षा डिफरंट मेथड आहे, कारण त्याच्यामध्ये अल्डिहाइडला आणि कीटोनला डायरेक्टली न वापरता आपण अल्कोहोलला वापरलाय. सो अल्कोहोल कोणता घ्यायचा इथे जो सेम नंबर ऑफ कार्बोनेटन देईल. मी इथे सी एच टू ओ एच लिहिलाय, मीन्स इट इज प्रायमरी अल्कोहोल. म्हणजे हा प्रायमरी अल्कोहोल आहे. प्रायमरी अल्कोहोलचं पहिल्यांदा अल्डिहाइड मध्ये कन्वर्जन होईल अँड देन फर्दर ऑन ऑक्सिडेशन इट गिव्स कार्बोक्सिलिक ऍसिड विथ सेम नंबर ऑफ कार्बोनेटन. म्हणजे हे लक्षात राहिलं पाहिजे की जर मला कार्बोक्सिलिक ऍसिड प्रिपेअर करायचं आहे फ्रॉम अल्कोहोल देन वी हॅव टू यूज प्रायमरी अल्कोहोल, दॅट इज व्हॉट सेम नंबर ऑफ कार्बन ऍटम. आणि याच्यामध्ये एक इंटरमिडिएट जो बनणार आहे तो अल्डिहाइड बनणार आहे. म्हणजे या गोष्टींवर फोकस केला पाहिजे की जर का मला इंटरमिडिएट बनवायचा आहे किंवा जो बनणार आहे तो जर का माहिती असावा अशी जर का इच्छा असेल तर प्रायमरी अल्कोहोल फर्स्ट फॉर्म अल्डिहाइड. ओके, मग हा जरा प्रायमरी अल्कोहोल यापासून अल्डिहाइड झाला. देन अनादर वन सिंपल डायरेक्ट कन्वर्जन ज्याच्यामध्ये मी आर सी डबल बॉन्ड ओ एच याचही ऑक्सिडेशन केलं, इट्स आर अल्डिहाइड, तर कार्बोक्सिलिक ऍसिड मिळेल विथ सेम नंबर ऑफ कार्बन आयटम. याच्यामध्ये होणार काय आहे, जो नेसंट ऑक्सिजन आपण ऑक्सिडेशन मधनं मिळवतो तो डायरेक्ट या सी आणि एच च्या मध्ये जाईल आणि इट इज व्हॉट इज सी ओ एच. इतकी सिंपल शी रिएक्शन आहे की अल्डिहाइडला डायरेक्ट अल्कोहोल मध्ये, सॉरी नॉट अल्कोहोल मध्ये, कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये कन्वर्ट करता येतं, पण कंडिशन अशी आहे की त्या सेम नंबरचाच कार्बोनिल ग्रुप तयार होईल किंवा सेम नंबर ऑफ कार्बनचाच प्रोडक्ट तयार होईल. देन नेक्स्ट वन, सपोज दॅट मी कीटोन वापरला आणि याचं ऑक्सिडेशन केलं, तर या दोघांमधला इमॅजिन दॅट आर डॅश इज स्मॉलर दॅन आर असेल, तर हा छोटा ग्रुप कम्प्लिटली ऑक्सिडाइज होईल आणि याच्या बदल्यामध्ये इथे कोण येईल तर ओ एच येईल. सो इट्स अनादर वन ऑक्सिडेशन रिएक्शन ऑफ कीटोन. आणि या रिएक्शन मध्ये काय होणार आहे तेही नीट ऐका, याच्यामध्ये नंबर ऑफ कार्बन ऍटम्स जे आहेत ते कमी होणार आहेत. म्हणजे याचा मिनिंग महत्वाचा काय, जेवढे कार्बन रिएक्टंट मध्ये आहेत तेवढे कार्बन प्रोडक्ट मध्ये नसतील. म्हणजे सपोज दॅट एखादा एमसीक्यू आपल्याला असा आला ज्याच्यामध्ये सपन समजा प्रोडक्ट मध्ये किंवा आपल्या कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये कार्बनचा काउंट सेम नाहीये, तो कमी आहे आणि रिएक्टंट मध्ये आपण जो वापरतोय तो कोणता कंपाऊंड आपल्याला शोधायचा आहे, तो मस्ट बी कीटोन असेल किंवा कीटोनच्या अजून पलीकडे गेलो आपण किंवा म्हणजे आधी गेलो तर तो कॉन्सेल सेकंडरी अल्कोहोल, कारण सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केल्यानंतर कीटोन तयार होतो. सो हा जरा तो सिंपल आहे कंपाऊंड. देन नेक्स्ट वन जी रिएक्शन आहे ती एकदम सिंपल आहे, आर सी ट्रिपल बॉन्ड एन, याला म्हणतो आपण सायनाइड.
आणि सायनाइडच हायड्रोलिसिस केलं आपण, ऍसिड हायड्रोलिसिस, तर सी एन जो आहे तो मध्ये अमाइड मध्ये कन्वर्ट होतो, देन अमाइड मधला एन एच टू जो आहे तो पुन्हा रिप्लेस होतो, त्या ठिकाणी कोण येतो, ओ एच. सो अमाइड मीन्स वॉट, आर सी डबल बॉन्ड ओ एन एच टू, तो एन एच टू जाणार आणि त्या ठिकाणी कोण येणार, ओ एच येणार. सो ही झाली रिएक्शन या सायनाइड वाली. देन सपोज वी यूज आर सी डबल बॉन्ड ओ सी एल और आर सी डबल बॉन्ड ओ, ओ सी डबल बॉन्ड ओ आर, याचं जस्ट हायड्रोलिसिस केलं म्हणजे याच्यामध्ये फक्त पाणी टाकलं, तर या इथे सी एल जाऊन ओ एच येईल आणि या केसमध्ये हा बॉन्ड ब्रेक होईल आणि दोन्हीकडे काय होईल, ओ एच आणि एच अटॅच होऊन कार्बोक्सिलिक ऍसिड तयार होईल. सो लक्षात काय ठेवायचंय, जर का मी ऍसिड एनहायड्राइड यूज करतोय तर ऍसिड एनहायड्राइडचं जो प्रोडक्ट तयार होणार आहे तो सेम नंबर ऑफ कार्बन आयटम्स असेल, म्हणजेच काय, जेवढे इथे आपण कार्बन वापरणार तेवढे तिकडे असतील, फक्त ते दोन मॉलिक्युल मध्ये डिवाइड झाले असतील. म्हणजे याला असे म्हणता येईल, इफ वी यूज ऍसिड एनहायड्राइड देन इट गिव्ह्स व्हाट, कार्बोक्सिलिक ऍसिड विथ सेम नंबर ऑफ कार्बन आयटम आणि दोन्ही मॉलिक्युल काय करतील, सेम तयार होतील, दोन मॉलिक्युल सेम तयार होतील, दोन मॉलिक्युल सेम मीन्स व्हाट, इट गिव्ह्स टू सेम कार्बोक्सिलिक ऍसिड. ओके, देन नेक्स्ट वन याला मध्ये घेऊन टाकू आपण, म्हणजे अजून रिएक्शन बसतील इथे. आर सी डबल बॉन्ड ओ आर, इट्स व्हाट, ईस्टर, ईस्टर ऑन ऍसिड हायड्रोलिसिस गिव्स टू पॉसिबल प्रोडक्ट. आता हा बॉन्ड जो आहे तो असा ब्रेक होतो, या इकडचा ऍसिड मध्ये कन्वर्ट होईल आणि या इकडचा जो ओ आर आहे तो अल्कोहोल मध्ये कन्वर्ट होईल. म्हणजे इथे काय झाला, आर सी ओ ओ एच आणि आर ओ एच अल्कोहोल प्लस ऍसिड तयार होईल. म्हणजे या रिएक्शन मध्ये जो बाय प्रोडक्ट आहे तो आपण इथे लिहू शकतो की कोण बनणार आहे, प्लस अल्कोहोल, म्हणजे ऍसिड प्लस अल्कोहोल बनणार आहे या रिएक्शन साठी बाय प्रोडक्ट. सो बाय प्रोडक्टला मी एक छोटीशी अजून एक लाईन टाकतो. देन नेक्स्ट वन, सेम रिएक्शन जी आहे यालाच आपण अजून एका मेथडने, मीन्स व्हाट, अगेन आर सी डबल बॉन्ड ओ ओ आर, इट्स अगेन वी कन्वर्ट इन टू व्हाट, अल्कोहोल अँड ऍसिड बाय युझिंग अल्कलाईन एन ओ एच फॉलोड बाय ऍसिड हायड्रोलिसिस. म्हणजे अल्कलाईन एन ओ एच मध्ये काय होईल, सोडियम सॉल्ट ऑफ ऍसिड तयार होईल आणि सोडियम सॉल्ट ऑफ ऍसिडला पुन्हा मी जर का ऍसिडिफिकेशन केलं तर काय होईल, तर सोडियम जो आहे तो रिप्लेस होईल, त्या ठिकाणी कोण येईल, एच आहे, म्हणजे कोण झाला तयार, अगेन इट गिव्ह्स व्हाट, कार्बोक्सिलिक ऍसिड. आणि फायनली व्हेरी इम्पॉर्टंट आणि फेमस रिएक्शन ज्याच्यामध्ये नॉर्मली आपण कार्बन डायऑक्साइड वापरतो, ड्राय आईस, अँड दॅट ड्राय आईस वी कन्वर्ट इन टू व्हॉट, कार्बोक्सिलिक ऍसिड. सो आर सी डबल बॉन्ड ओ अँड सी डबल बॉन्ड ओ, सी डबल बॉन्ड ओ मीन्स व्हॉट, ग्रिग्नाल्ड आणि नॉट ग्रिग्नाल्ड, ड्राय आईस, आणि आता याला इथे आपण ग्रिग्नाल्ड बरोबर रिएक्ट करू, आर एम जी एक्स. सो इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर यांची रिएक्शन होताना हा आर जो आहे तो इकडे गेला, हा एम जी एक्स जो आहे तो इकडे गेला आणि इथे इंटरमिडिएट कोण झाला तयार, आर सी डबल बॉन्ड ओ ओ एम जी एक्स. आणि याला जर का मी हायड्रोलाइज केलं, आता सपोज दॅट सेकंड पार्ट मध्ये आपण याला काय करूयात, ऍसिड हायड्रोलाइज करूयात, देन एम जी एक्स रिप्लेस बाय एच प्लस, एम जी एक्स रिप्लेस बाय एच प्लस अँड गिव्ह व्हॉट, कार्बोक्सिलिक ऍसिड. म्हणजे एवढ्या प्रिपरेशन मेथड ज्या आहेत त्या आल्या पाहिजेत आपल्याला. सो याला जरा थोडस मिनिमाइज करून सगळ्यांना एक सारखे दिसतील असं जरा चेक करू. सो मिनिमम एवढ्या कार्बोक्सिलिक ऍसिडच्या प्रिपरेशन मेथड्स आहेत ज्या आपल्याला आल्या पाहिजेत, या इम्पॉर्टंट आहेत. याच्यामध्ये काही लिमिटेशन सांगितले मी, काही कंटेंट सांगितले मी जे आपल्याला ऍक्च्युली लक्षात राहत नाहीत. फॉर एक्झाम्पल इकडे ज्या गोष्टी होत्या त्या सांगितलं होत्या. शेवटच्या रिॲक्शनची पुन्हा एकदा एक महत्वाची गोष्ट सांगतो ती अशी, म्हणजे याच्यामध्ये जेवढे ग्रिग्नाल्ड मध्ये कार्बन ऍटम्स आहेत त्यापेक्षा जास्त एक कार्बन या कार्बोक्सिलिक ऍसिड मिळतात. सो इट गिव्ज व्हॉट, वन मोर कार्बन आयटम ऍज कम्पेअर टू ग्रिग्नाल्ड रिएक्शन, म्हणजे ऍसिड मध्ये एक कार्बन एक्स्ट्रा असणार. सो हा झाला आपला कोण. ओके, सो
देन नेक्स्ट वन, आता या रिएक्शन्स ला प्रिपरेशन मेथड म्हणतो आपण. आता यांच्या काही केमिकल रिएक्शन्स आहेत त्यांनाही पाहूयात, म्हणजे काय होईल की ओव्हरऑल व्ह्यू जो आहे तो जनरेट होईल की यांच्या रिएक्शन्स कशा होतात, यांच्या रिएक्शन कोणाबरोबर केल्यानंतर काय होतात. फॉर एक्झाम्पल फर्स्ट वन, सपोज दॅट कार्बोक्सिलिक ऍसिड रिॲक्ट विथ PCl3, PCl5 और SOCl2. या सगळ्यांच्या केसमध्ये म्हणजे तुम्ही PCl3 वापरला, PCl5 वापरला किंवा SOCl2 जरी वापरला तरी काही प्रॉब्लेम नाही. ऑल रिॲक्शन सिमिलर बिहेवियर दाखवेल. हा OH जो आहे OH, दॅट OH रिप्लेस विथ वॉट Cl अँड वी ऑप्टेन RC double bond O and Cl एज अ ऍसिड क्लोराईड. ओके, म्हणजे हा झाला आपला प्रोडक्ट तयार, RC double bond O Cl ऍसिड क्लोराईड. देन नेक्स्ट वन, सपोज दॅट सेकंड केस मध्ये याला आपण एखाद्या अल्कोहोल बरोबर बॉइल केला असेल. इथे आपण RCH CH3OH च्या जागी ROH असं लिहूयात, म्हणजे काय झालं तर या दोघांमधनं डिहायड्रेशन होईल, मायनस H2O होईल, इथून H आणि इकडून OH बाहेर जाईल अँड फॉर्म्स RC double bond O R, म्हणजे ज्याला इथे ईस्टर त्या, हा होता ऍसिड क्लोराईड. ओके, सो फर्स्ट वन ऍसिड क्लोराईड, देन नेक्स्ट वन ईस्टर क्लोराईड, देन नेक्स्ट वन सेकंड पार्ट या रिएक्शन मध्ये आता स्टार्ट करतोय आपण तो असा की सपोज दॅट याची रिएक्शन फर्स्ट वन NaOH बरोबर गेली तर हा बनवतो RC double bond O ONA. देन याला पुन्हा एकदा जर का आपण NaOH बरोबर फ्यूज केला NaOH विथ CaO, देन इंटरगोज डी कार्बोक्सिलेशन रिॲक्शन, C double bond O ONA जाईल आणि त्या ठिकाणी कोण येईल, हा H येईल. सो फायनली इट गिव्स RH प्लस Na2CO3. दॅट रिॲक्शन इज नोन एज व्हॉट इज डी कार्बोक्सिलेशन रिॲक्शन, म्हणजे महत्वाचा वर्ड आहे डी कार्बोक्सिलेशन रिएक्शन. सो डी कार्बोक्सिलेशन रिएक्शन कुठे जाणार होईल या केसमध्ये. देन नेक्स्ट वन, सपोज दॅट याला रिडक्शन ला आपण युज केला, देन रिडक्शन मध्ये जस्ट फॉर एक्झाम्पल वी यूज लिथियम अल्युमिनियम हायड्राइड विच ऍक्च्युली प्लेज अ रोल इन विच इट रिड्यूसेस कार्बोनिल ग्रुप ओनली, म्हणजे या सी डबल बॉन्ड ओ ला तो रिड्यूस करणार आहे. तर सी डबल बॉन्ड ओ ला जेव्हा तो रिड्यूस करेल तेव्हा त्या सी डबल बॉन्ड ओ मधला ओ निघून जाईल आणि त्या ओच्या बदल्यामध्ये तिथे कोण येईल, दोन हायड्रोजन येतील, म्हणजे सी डबल बॉन्ड ओ कन्वर्ट इन टू CH2. इतकी सिम्पल रिॲक्शन आहे. जर का हा सी डबल बॉन्ड ओ CH2 ला कन्वर्ट झाला तर इट फॉर्म्स RCH2 आणि हा OH आहे तसा मीन्स व्हॉट, इट्स अल्कोहोल. ओके, सो हा झाला अल्कोहोल तयार. सो अल्कोहोल तयार झाला तोही कोणता अल्कोहोल तरला, इट ऑलवेज गिव्स प्रायमरी अल्कोहोल. सो लक्षात ठेवायचं, प्रायमरी अल्कोहोल कन्वर्ट इन टू कार्बोक्सिलिक ऍसिड ऑन ऑक्सिडेशन वाया दॅट ऍल्डिहाइड फॉर्मेशन. आणि जर का मी त्याचं रिडक्शन केलं, म्हणजे प्रायमरी अल्कोहोल तयार करण्यासाठी कार्बोक्सिलिक ऍसिडचं रिडक्शन केलं तर प्रायमरी अल्कोहोल तयार होतो, म्हणजे प्रायमरी अल्कोहोल टू कार्बोक्सिलिक ऍसिड ऑक्सिडेशन अँड कार्बोक्सिलिक ऍसिड टू अगेन प्रायमरी अल्कोहोल रिडक्शन. पण रिडक्शन साठी मला कोणता रिड्युसिंग एजंट यूज करावा लागेल, लिथियम अल्युमिनियम हायड्राइड, बिकॉज व्हॉट, त्याचा एक महत्वाचा रोल आहे आणि त्या रोलमध्ये सी डबल बॉन्ड जो आहे तो रिड्यूस होईल. क्लिअर? सो हा झाला अल्कोहोल प्रिपरेशन. याच्यामध्ये दुसरा कोणताही अल्कोहोल तयार होणार नाही, इट ओनली फॉर्म्स प्राइमरी अल्कोहोल. देन नेक्स्ट वन, रिएक्शन विथ अमोनिया. या केसमध्ये अमोनिया रिएक्ट विथ कार्बोक्सिलिक ऍसिड, फर्स्ट वन त्याचं न्यूट्रलायझेशन होईल, इट फॉर्म्स RC double bond O O minus NH4 plus, म्हणजे आज झाला अमोनियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. On heating, that ammonium salt of carboxylic acid eliminate H2O and convert into amide. And jaha zala amide mare convert. So, ha amide mare convert hoi. Okay, then next one reaction ji hai, it's called as dehydration.
सो डिहायड्रेशन बाय युजिंग P2O5 मीन्स डी फॉस्फरस पेंटाऑक्साइड. सो असे दोन मॉलिक्युल यूज करायचे, असे दोन मॉलिक्युल यूज केल्यानंतर या दोन मॉलिक्युल मधून एक H2O बाहेर जाईल, सी डबल बॉन्ड ओ, ओ इकडे होता H, तो H आणि पलीकडच्या मॉलिक्युलचा ओ एच गेला बाहेर अँड इट फॉर्म्स व्हॉट आर, सी डबल बॉन्ड ओ, सी डबल बॉन्ड ओ आर, मीन्स व्हॉट ईस्टर झाला तयार, नॉट ईस्टर, ऍसिड एनहायड्राइड झाला तयार. आता हाच ऍसिड एनहायड्राइड इथे आपण वापरलेला आहे, कुठे गेला तो, येस इथे. सो ऍसिड एनहायड्राइड ऑन ऑक्स हायड्रोलिसिस फॉर्म्स अल्कोहोल, नॉट अल्कोहोल, अगेन कार्बोक्सिलिक ऍसिड, कार्बोक्सिलिक ऍसिड ऑन डिहायड्रेशन फॉर्म्स व्हॉट ऍसिड एनहायड्राइड, म्हणजे ऍसिड एनहायड्राइड पासून ऍसिड आणि ऍसिड पासून पुन्हा ऍसिड एनहायड्राइड असं आपल्याला बनवता येईल. इथे कोण वापरला होता आपण हायड्रेशन आणि इकडे कोण वापरलाय डिहायड्रेशन, म्हणजे या दोन रिएक्शन एकमेकांच्या एक्झॅक्ट अपोजिट, जशा अल्कोहोलच्या रिडक्शन आणि ऑक्सिडेशन वाल्या होत्या. म्हणजे ही सिम्पलची रिॲक्शन आहे, या सिम्पलच्या रिॲक्शन मध्ये छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवायच्या असतात. देन ऍसिडच्या रिॲक्शन मध्ये अजून काही महत्वाची रिॲक्शन तशी नाहीये, बट एक रिॲक्शन दाखवून ठेवतो जी आपल्याला यूज होईल. अल्फा हॅलोजिनेशन, मग अल्फा हॅलोजिनेशन मध्ये काय होणार आहे, अल्फा हॅलोजिनेशन मध्ये काय होईल, या इथे आर सी डबल बॉन्ड ओएच जो आहे याच्यामधला आर जो आहे याला एखादा हॅलोजन येईल. पण यासाठी रिएजंट जे वापरतो आपण ते कोण असतात, वी यूज एक्स टू अँड रेड फॉस्फरस. रेड फॉस्फरस यांच्या व्यतिरिक्त अजून काही प्रिपरेशन मेथड सुद्धा आहेत ज्या थोड्याशा वेगळ्या लेवलवर दाखवल्या जाणार, त्याला थोडस वेगळं मला दाखवलं जाणार, कारण त्या जरा डिफिकल्ट आहे. मग आता यांच्या व्यतिरिक्त का ठेवलं त्यांना, त्याच्या मागचं रिझन आहे की त्यांना एक्सप्लेन करावं लागणार आहे बाय युझिंग वॉट डे एक्झाम्पल. मग आता एक्सप्लेन करण्यासाठी सपोज दॅट नाव आपल्याकडे अल्किन आहे अँड दॅट अल्किन वी हॅव टू कन्व्हर्ट टू वॉट डी कार्बोक्सिलिक ऍसिड. तर इकडे आपण के एम एन ओ फोर आणि एनी अल्कलाइन मिडियम यूज करतो, तर होईल काय, तर हे असं होईल की सपोज दॅट वी हॅव सी डबल बॉन्ड सी, फर्स्ट वन हा ब्रेक होतो, हा ब्रेक झाल्यानंतर या दोन्ही कार्बनला सीओ अटॅच होईल, मीन्स इट मे बी अल्डिहाइड ऑर इट मे बी कीटोन. जर अल्डिहाइड असेल तर पुन्हा ऑक्सिडेशन होईल, आणि अल्डिहाइड जर ऑक्सिडाइज झाला यापासून कार्बोक्सिलिक ऍसिड विथ सेम नंबर ऑफ कार्बन आयटम. आणि समजा कीटोन तयार झाला तर कीटोन पासून सुद्धा कार्बोक्सिलिक ऍसिड मिळेल, बट लेस नंबर ऑफ कार्बन आयटम्स. म्हणजे हा झाला आपला फायनल इम्पॉर्टंट पार्ट. याची एक रिएक्शन जी खूप फेमस असते ती रिएक्शन ही दाखवतो. सपोज दॅट वी हॅव सायक्लोहेक्सिन, तर सायक्लोहेक्सिनला ऑक्सिडाइज केलं बाय युझिंग व्हॉट अल्कलाइन केमेनोफोर. देन हे दोन्हीही इथून बॉन्ड ब्रेक होतील आणि हा जो कार्बन आहे आणि हा जो कार्बन आहे या दोघांचही ऍसिड तयार होईल. म्हणजे कोण झाला तयार, 1 2 3 इथे आला सी ओ ओ एच आणि इथे सुद्धा आला सी ओ ओ एच. म्हणजे याला म्हणतो आपण काय, ऍडिपिक ऍसिड, किंवा यालाच आपण काय म्हणणार, हेक्सेन डायोलिक ऍसिड. म्हणजे लक्षात ठेवायचं आहे किती कार्बन आहेत, 1 2 3 4 5 अँड 6 नोन ॲज व्हॉट, हेक्सेन डायोइक ऍसिड. हा झाला महत्वाचा कंटेंट जो आपल्याला माहित असला पाहिजे. अँड फायनल वन लास्ट, सपोज दॅट ॲरोमॅटिक कंपाऊंड आहे आपल्याकडे, ॲरोमॅटिक कंपाऊंडला इथे कोणताही अल्कायल ग्रुप असला, एनी अल्कायल ग्रुप, CH3 C2H5 C3H7 कोणताही अल्कायल ग्रुप असला, याला जर का आपण ऍसिडिक KMNO4 बरोबर रिॲक्ट केला
देन होल ग्रुप ऑक्सिडायझेस आणि फक्त एकच इथे राहील शिल्लक, तो येईल इथे COOK मायनस आणि प्लस. आणि याला जर का मी ऍसिड हायड्रोलाइज केला देन दॅट के रिप्लेस विथ COOH मीन्स व्हॉट डी बेन्झोइक ऍसिड. म्हणजे लक्षात काढायचं आहे या इथे बेन्झिनला कोणताही ग्रुप अटॅच असू द्या, तो लहान मोठा कितीही मोठा असेल तरी काही प्रॉब्लेम नाही. बट शेवटला जो प्रोडक्ट बनणार आहे त्या प्रोडक्ट मध्ये बेन्झिन अटॅच विथ ओनली वन कार्बन ऍटम. म्हणजे हा जो असेल इट इज ऑलवेज बेन्झोइक ऍसिड, ऑलवेज बेन्झोइक ऍसिड. ओके, देन हे झालं नॉर्मल रिएक्शन साठी. आता जी रिएक्शन आपल्याला दिली नसते ती म्हणजे कोण, ESR. नेहमीप्रमाणे जसं अल्डिहाइड आणि कीटोन मध्ये ESR रिएक्शन आपण पाहिल्या होत्या, की रिएक्शन कुठे होणार आहेत, कशा होणार आहेत, त्याच्यामागचं रिझन काय, नो एक्झाम्पल. त्यांनी एक्झाम्पल एकही दिलेलं नाही, बट आपल्याला फाइंड आउट करायचं होतं की याची रिएक्शन झाली तर ती नेमकी कोणत्या पोझिशन होईल आणि का होईल. तसंच इथे सुद्धा आपल्याकडे ESR इन ॲरोमॅटिक ऍसिड जर का आपण पाहायला गेलो तर इकडे C डबल बॉन्ड O अँड OH असा कंटेंट. आणि याचं काम काय, इट्स इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप. EWG मीन्स व्हॉट, इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप. मग जर का इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग आहे मीन्स इट डी ऍक्टिवेट बेन्झिन रिंग. आणि जो डीऍक्टिवेट करतो त्याला इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन कुठे, तर मेटा पोझिशन वर होईल. ओके, सो इट्स व्हॉट डी इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन ऑकर्स ऑन व्हॉट डी मेटा पोझिशन. हे झालं आपलं महत्वाचं कामकाज, जे कुठेही दिलेलं नसतं हे आपण आपलं समजून घ्यायचं असतं की जर बेन्झोइक ऍसिड आहे तर ऍसिडिक ग्रुप इफ अटॅच विथ व्हॉट डी बेन्झिन इट्स व्हॉट डी इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप अँड इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप डीऍक्टिवेट द बेन्झिन रिंग. आणि मग या केसमध्ये जेवढ्या काही इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन होणार आहेत त्या कुठे होणार आहेत, तर मेटा पोझिशन होणार आहे. सो हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं, हे विसरून जाता कामा नये. हे जर का विसरलं तर आपल्या खूप सारे रिएक्शन जे आहेत त्या एक्झॅक्ट होणार नाहीत आणि मग त्या केसमध्ये आपल्याला मार्क्स कमावे लागतील. ठीक आहे, मग ही थिअरी. या थिअरीच्या व्यतिरिक्त अजून जर काही थिअरी असेल तर ती आहे फिजिकल प्रॉपर्टीज मधल्या काही महत्वाच्या प्रॉपर्टी. फॉर एक्झाम्पल फिजिकल प्रॉपर्टीज मध्ये आलो आपण तर कार्बोक्झिलिक ऍसिड शोज हायेस्ट बॉइलिंग पॉइंट एज कम्पेअर टू व्हॉट दी अदर ऑर्गॅनिक कंपाउंड विथ कंपेरेबल मॉलिक्युलर मासेस. इट्स बिकॉज ऑफ व्हॉट दी फॉर्मेशन ऑफ डायमर आर सी डबल बॉन्ड ओ ओ अँड एच देन एच ओ सी डबल बॉन्ड ओ अँड आर. म्हणजे हा निगेटिव्ह असतो, हा हायड्रोजन पॉझिटिव्ह असतो, सेम हा हायड्रोजन पॉझिटिव्ह असेल, हा निगेटिव्ह असेल. सो या दोघांमध्ये काय बनेल, पार्शियल बॉन्ड. ओके, सो दॅट पार्शियल बॉन्ड फॉर्म्स डायमर. मग जर का इथे डायमर तयार झालं तर या केसमध्ये या मॉलिक्युलचा मास वाढतो आणि वाढल्यानंतर त्याला बॉइल करण्यासाठी जास्त एनर्जी लागते. सो नॉर्मली इन कार्बोक्झिलिक ऍसिड देअर इज अ फॉर्मेशन ऑफ डायमर अँड जर का डायमर तयार झालं तर त्याचा बॉइलिंग पॉईंट वाढणार आहे. सेकंड वन एक इम्पॉर्टंट छोटीशी गोष्ट आहे की याच्यामध्ये कार्बोक्झिलिक ऍसिड मध्ये लोअर कार्बोक्झिलिक ऍसिड आर मिसिबल विथ वॉटर, बट हायर कार्बोक्झिलिक ऍसिड कडे गेलो आपण म्हणजे ज्याचा मास जास्त आहे तर दे आर इमिसिबल विथ बॉडी वॉटर बिकॉज वॉट नो फॉर्मेशन ऑफ हायड्रोजन बॉन्ड विथ बॉडी वॉटर. पण लोअर वाले जे आहेत ते मिसिबल मीन्स वॉट ते लिक्विड मध्ये पाण्यामध्ये मिक्स होते. मग हा जरा त्याचा एक इम्पॉर्टंट कंटेंट. नेहमीप्रमाणे बॉइलिंग पॉईंट मधली ऑर्डर जर का पाहायला गेलो, मास वाढलं बॉइलिंग पॉईंट वाढतं, जेवढा मास वाढेल तेवढा बॉइलिंग पॉईंट वाढेल. सो याच्यापर्यंत आपण थिअरी जी आहे ती पाहिली. आता आपण चाललोय पुन्हा एकदा नेक्स्ट कंटेंट कडे. नेक्स्ट कंटेंट मध्ये एमसीक्यूज पाहायचे आहेत आपला.
1 minute. So first one MCQ. Again. Name the compound CH3CH. C2H5CH. Wait a minute. How many do I have? Name the compound CH3CH C2H5CH CHO. So या केस मध्ये याचं नाव काय येईल? तर हा अल्डिहाइड दिसतोय आणि हा क्वेश्चन आपण मागच्या लेक्चरला सॉल्व केला होता, म्हणून तो क्वेश्चन कट करून आपण जाऊयात नेक्स्ट कडे. नेक्स्ट वन, विच ऑफ द फॉलोइंग गिव्स कंडेन्सेशन प्रोडक्ट विथ NH2OH बट डज नॉट अंडरगोज अल्डॉल कंडेन्सेशन. वेट अ मिनिट. Benzene can be conveniently converted into N-propyl benzene. Flecknerkraft reaction. Yacha pude jauyat. Yes. Identify the compound A in the following reaction. या रिएक्शन मध्ये कोणता कंपाउंड आयडेंटिफाय करायचा आहे? सो ए जो आहे तो आपला आयडेंटिफाय करायचा की ए कोण असेल. ए बरोबर रिएक्शन झाल्यानंतर आर सी डबल बॉन्ड ओ सी एल मधला सी एल गेलाय आणि तिकडे कोण आलाय आर, म्हणजे ए जो आहे इट्स व्हाट कॅडमियम वाला कंपाउंड. जरा चेक करूयात. हा येस. सो आर गेलाय इथे सी ओ ॲज इट इज आहे आणि सी ओ ला कोण आलाय आर. सो आर जो असेल इट्स कॅडमियम क्लोराईड किंवा कॅडमियम क्लोराईड बरोबर रिॲक्ट होऊन पलीकडे कॅडमियम क्लोराईड आलाय. मीन्स व्हॉट डी ए इज आर टू सी डी. आर टू सी डी मीन्स व्हॉट डाय अल्कायल कॅडमियम, म्हणजे ए जो आहे तो डाय अल्कायल कॅडमियम असेल. या केसमध्ये रिॲक्शन अशी झाली असेल ट्वाइस आर डॅश सी ओ सी एल रिॲक्ट विथ
आर टू सी डी अँड आर टू ने या सी एल ला रिप्लेस केलं अँड फॉर्म ट्वाइस आर डॅश सी ओ आर. सो आला असेल प्रोडक्ट या केस मध्ये म्हणजे बी जो आहे इट्स आर रिएक्टंट. देन नेक्स्ट वन क्वेश्चन, आयडेंटिफाय द प्रोडक्ट बी इन द फॉलोइंग रिएक्शन. सो विच वन इज बी. फर्स्ट वन आपल्याकडे आहे सी एच थ्री सी एच डबल बॉन्ड एन एन एच टू मीन्स वॉट इट्स अ रिएक्शन ऑफ अल्डिहाइड विथ हायड्राझिनचा प्रोडक्ट. म्हणजे याच्याकडे ऑलरेडी रिएक्शन झालेली आहे ती आहे सी एच थ्री सी एच डबल बॉन्ड एन एन एच टू अँड दॅट रिॲक्ट विथ के ओ एच अँड ग्लायकॉल. मग ही रिॲक्शन कोणती आहे तर अल्फ किश्नर रिॲक्शन आहे. याच्यामध्ये काय होतं हा डबल बॉन्ड ब्रेक होईल आणि दोन हायड्रोजन या सी एच कडे येतील. सो इट गिव सी एच थ्री अँड सी एच थ्री मीन्स वॉट इथेन. मग याच्यामध्ये इथेन जो आहे तो एकच फॉर्म्युला इथे दिसतोय सी सिक्स नॉट सी सिक्स सी टू एच सिक्स. ओके सो बी इज वॉट नॉट बी सी इज वॉट द करेक्ट आन्सर. देन नेक्स्ट वन आयडेंटिफाय द प्रोडक्ट फॉर्म इन द फॉलोइंग रिॲक्शन. मग या रिॲक्शन मध्ये कोणता प्रोडक्ट होईल. सिम्पली इथे जर का एच टू ओ लिहिलाय म्हणजे याचा हायड्रोलिसिस झालंय या इथून हा बॉन्ड ब्रेक होईल आणि या बाजूचा ऍसिड बनेल या बाजूचा अल्कोहोल बनेल. म्हणजे या केसमध्ये सी एच थ्री सी डबल बॉन्ड ओ इथे येईल ओ एच प्लस पलीकडच्या बाजूला कोण येणार आहे सी एच थ्री आणि ओ एच मीन्स वॉट इट्स ऍसिटिक ऍसिड प्लस मिथेनॉल. मग ऍसिटिक ऍसिड प्लस मिथेनॉल कुठे आहे ए या कंटेंटमध्ये. सो ऍसिटिक ऍसिड प्लस इथेनॉल मिथेनॉल मी लिहिलंय इथेनॉल नाहीये मिथेनॉल आहे. देन आयडेंटिफाय द आर नेसेसरी टू कॅरी आउट द फॉलोइंग कन्वर्जन. मग आता जर इकडचा सी एल गेलाय आणि सी एलच्या इथे ओ एच आलाय ओके तर हा आर जो आहे या आरच्या ठिकाणी नक्कीच कोण असला पाहिजे एच टू ओ. एच टू ओ मीन्स वॉट डी हायड्रोलिसिस. मग जर का हायड्रोलिसिस केला तर हॅलोजन रिप्लेस बाय ओ एच ग्रुप. सो वी यूज हिअर एच टू ओ मीन्स वॉट ऍसिड क्लोराईड रिॲक्ट विथ एच टू ओ फॉर्म्स कार्बोक्सिलिक ऍसिड. देन विच ऑफ द फॉलोइंग ऑर विच फ्रॉम द फॉलोइंग कंपाऊंड कंटेन्स ओनली कार्बोक्सिल ग्रुप. कार्बोक्सिल ग्रुप म्हणजेच कोण आहे तर नॉर्मल आपला कार्बोक्सिल ग्रुप ज्याच्यामध्ये सी ओ ओ एच असला पाहिजे कार्बोक्सिल ग्रुप. ओके सो फर्स्ट वन कॅप्रॉइक ऍसिड सेकंड वन ग्लुटालिक ऍसिड ग्लुटारिक ऍसिड थर्ड वन सक्सिनिक ऍसिड आणि लास्ट वन ॲडिपिक ऍसिड. तर याच्यामध्ये फक्त जर आपण कार्बोक्सिलिक ऍसिड पाहायला गेलो कार्बोक्सिल ग्रुप पाहायला गेलो तर या सगळ्यांमध्ये कार्बोक्सिल ग्रुप आहेच बट त्याच्याबरोबर अजूनही काही आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल ग्लुटारिक ऍसिडमध्ये पाच कार्बन आहेत आणि पाच कार्बनच्या दोन्ही फर्स्ट आणि सेकंडला म्हणजे फर्स्ट आणि लास्टला दोन सी ओ एच आहेत. सेक्सनिकमध्ये सुद्धा काय आहेत ऍसिड आपल्याकडे दोन ग्रुप असतील ॲडिपिकमध्ये पण आहेत दोन आणि कॅप्रॉइक ऍसिड जो आहे त्याच्यामध्ये मात्र एन एच टू सुद्धा आहे. तर हा कंपाऊंड जो आहे त्या सगळ्यांमध्येच येत आहेत. सो हा कंपाऊंड जो आहे तो काही फारसा एक्सप्लेन केलेला नाही आहे. 2023 एक क्वेश्चन आहे तर इथे आन्सर जे आहे त्या आन्सरमध्ये जर का नीट पाहिलं तर त्यांनी आन्सर वेगळं दिलं आहे आणि ओरिजिनल आन्सर वेगळंच आहे. सो ॲक्च्युली अलॉंग विथ कार्बोक्सिलिक ऍसिड दुसरा कोण ग्रुप आहे का तो आहे कॅप्रॉइक. देन नेक्स्ट वन व्हॉट इज द प्रोडक्ट ऑप्टेन्ड वेन फिनाइल इथिन हीटेड विथ केमेनो फोर इन डायल्यूट एच टू एस ओ फोर. फिनाइल इथिन आहे म्हणजे आपण जे 10 मिनिटापूर्वी सांगितलं होतं की अल्केन कोणताही ग्रुप असू द्या इथे फिनाइलला इथे इथिन अटॅच आहे. इथिन म्हणजे कोण सी एच डबल बॉन्ड सी एच टू. तर आपण असं सांगितलं होतं की या दोन्ही केसमध्ये डबल बॉन्ड का होईल ब्रेक होईल आणि डबल बॉन्ड जर का ब्रेक झाला तर या इकडचा आणि इकडचा दोघांचेही काय बनतील ऍसिड बनेल. पण इथे एकच कार्बन आहे म्हणून हा जो आहे तो कम्प्लिटली ऑक्सिडाइज होईल आणि याचा काय बनेल बेन्झीन आणि इथे येईल सी ओ ओ एच. मग जर का सी ओ ओ एच आला तर जरा चेक करा इट्स व्हॉट डी डी ऑप्शन. ओके देन नेक्स्ट वन विच फंक्शनल ग्रुप फ्रॉम द फॉलोइंग कन्फर्म वेन अन ऑर्गॅनिक कंपाउंड इज ट्रीटेड विथ शिफ्ट रिएजंट डेव्हलप अ पिंक कलर. म्हणजे इथे जर का शिफ्ट रिएजंट आलाय तर लक्षात ठेवायचं हा एल डी आय डी ग्रुप किंवा किटॉनिक ग्रुप जो आहे तो
तो कन्फर्म करतो अल्डिहाइड और कीटोनिक, आणि जर का रिएक्शन मध्ये कलर आला म्हणजे तो काय झाला, कन्फर्म झाला. देन नेक्स्ट वन, थर्ड वन, अगेन इट्स व्हाट आर ओके. देन नेक्स्ट वन स्लाइड कडे आपण जाऊ, आजची स्लाइड घेऊयात. आपण एक नवीन पीडीएफ ओपन करूयात आणि स्टार्ट करूयात परत एकदा. कार्बोक्सिलिक ऍसिड वरचे काही क्वेश्चन्स आहेत. क्रॅश कोर्स. It's not open. Yes. So next question on acid hydrolysis, konta contained. ओके, ऍसिड हायड्रोलिसिस आर सी ट्रिपल बॉन्ड एन आय विल गिव्ह डॉट डॉट डॉट. आता या केसमध्ये जर सपोज वी यूज आर सी ट्रिपल बॉन्ड एन आणि याचा हायड्रोलिसिस करायचं आपल्याला, सो ऑन हायड्रोलिसिस आर सी ट्रिपल बॉन्ड एन एच टू ओला ऍड करून फर्स्ट फॉर्म्स आर सी डबल बॉन्ड ओ
NH2, then RC double bond ONH2 further on oxidation. NH2 जाईल आणि त्या ठिकाणी कोण येईल OH येईल. सो RC double bond O and इकडे येईल OH. म्हणजे कोण झाला तयार? कार्बोक्सिलिक ऍसिड. सो कार्बोक्सिलिक ऍसिड इथे फर्स्ट ऑप्शन मध्ये दिसतोय. सो इट्स व्हाट द RC डबल बॉन्ड O and OH. देन सेकंड वन, हायड्रोलिसिस ऑफ ॲसेटामाइड गिव्ह. जर का ॲसेटामाइड घेतला तर यासाठी ॲसेटामाइड कोण आहे हे माहिती असलं पाहिजे. ॲसेटामाइड मीन्स व्हॉट दी आर सी डबल बॉन्ड ओ आणि NH2. आर सी डबल बॉन्ड ओ NH2 मध्ये याचा हायड्रोलिसिस केल्यानंतर H2O मधला H+ अँड OH- हा OH- या NH2 ला रिप्लेस करेल अँड इट फॉर्म CH3. C double bond O and OH means what? The acetic acid. या acetic acid ला इथे C मध्ये दिलेलं आहे. सो acetic acid तयार होईल after hydrolysis of acetamide. सो acetamide ला पण hydrolysis करून carboxylic acid मध्ये कन्वर्ट करता येत आहे. देन नेक्स्ट वन PH आहे. PH मीन्स व्हॉट दी फिनाइल ग्रुप. कारण बऱ्याच लोकांना PH एक्झॅक्टली कोण हे माहीत पडत नाही. सो PH मीन्स व्हॉट दी फिनाइल ग्रुप. C6H5 C डबल बॉन्ड O इथे सुद्धा O आहे आणि या ठिकाणी C2H5 आहे. ठीक आहे. मग आता या जर का C6H5 C डबल बॉन्ड O C2H5 ला हीटिंग ऑन डायल्यूट H2SO4 मीन्स ऍक्च्युअली इट इज व्हॉट दी ऍसिड हायड्रोलिसिस. मग जर हे ऍसिड हायड्रोलिसिस आहे तर ऍसिड हायड्रोलिसिस केल्यानंतर काय होईल तर दोन प्रोडक्ट बनतील. एक ऍसिड बनेल आणि एक अल्कोहोल बनेल. सो याचा C6H5 C double bond O and OH along with C2H5 OH असे दोन कंटेंट बनतील. मग इथे कोण दिलाय जरा चेक करूया आपण. बेन्झोइक ऍसिड अलॉंग विथ इथेनॉल और इथाइल अल्कोहोल. सो बेन्झोइक ऍसिड आणि इथाइल अल्कोहोल या पहिल्याच MCQ मध्ये तो आहे. ओके. सो नॉट MCQ मध्ये, ऑप्शन मध्ये हा आहे. मीन्स व्हॉट? बेन्झोइक ऍसिड. देन अल्कलाइन हायड्रोलिसिस ऑफ एन इस्टर इज कॉल्ड एज डॉट डॉट डॉट. इस्टरचं अल्कलाइन हायड्रोलिसिस करायचंय. मीन्स आर सी डबल बॉन्ड ओ आणि आर याला जर मी अल्कलाइन हायड्रोलिसिस केला NaOH बरोबर रिएक्शन देन फॉर्म्स आर सी डबल बॉन्ड ओ ONa प्लस ROH. सो इकडे सॉल्ट तयार झाला आणि पलीकडे ROH तयार झाला. सो या इथे याची रिएक्शन NaOH बरोबर रिएक्ट होऊन सॉल्ट सारखी होते. सो इट्स कॉल्ड एज व्हॉट? ऍक्च्युअली न्यूट्रलायझेशन रिएक्शन. बट ऍक्च्युअली ही न्यूट्रलायझेशन नाहीये पण तरी पण त्याला न्यूट्रलायझेशन म्हणतात कारण सॉल्ट तयार होतोय. देन अल्कलाइन हायड्रोलिसिस ऑफ इथाइल ब्युटॅनोएट फॉलोड बाय ऍसिडिफिकेशन इल्ड्स. मग आता कोणाला इथाइल ब्युटॅनोएट म्हणजे कोण? तर CH3 CH2 CH2 C डबल बॉन्ड O आणि इकडे O ला C2H5 अटॅच. सो इट्स इथाइल ब्युटॅनोएट. आणि याला जर का आपण ऍसिड हायड्रोलिसिस केला तर नेहमीप्रमाणे हा इथून ब्रेक होईल. या बाजूचा काय बनेल? ऍसिड बनेल. त्या बाजूचा काय बनेल? अल्कोहोल बनेल. सो इट गिव्ह 1, 2, 3, 4 फोर कार्बनचा ऍसिड. सो फोर कार्बनचा ऍसिड म्हणजे कोण? ब्युटॅनॉइक ऍसिड. सो इट्स व्हॉट? ए. म्हणजे ब्युटॅनॉइक ऍसिड तयार होईल. देन सिक्स वन, विच ऑफ द फॉलोइंग रिएक्शन विल नॉट इल्ड बेन्झोइक ऍसिड ऑन ऑक्सिडेशन. मग बेन्झोइक ऍसिड जर का बनवायचा आहे तर मिथाइल बेन्झिन, आयसोप्रोपाइल बेन्झिन, टर्शरी ब्युटाइल बेन्झिन अँड एन प्रोपाइल बेन्झिन असं आपल्याकडे चार ऑप्शन. आणि चार ऑप्शनमध्ये कोणता असा आहे ज्याचा ऑक्सिडेशन केल्यानंतर बेन्झोइक ऍसिड बनणार नाही असं विचारलंय तर इथे टर्शरी अल्काइल बेन्झिन आहे जो ऍक्च्युअली ऑक्सिडाइज करणं डिफिकल्ट असतं. बिकॉज व्हॉट? देर इज अ टर्शरी ग्रुप अटॅच विथ व्हॉट? बेन्झिन. सो टर्शरी ग्रुप इज डिफिकल्ट टू ऑक्सिडाइज. देन नेक्स्ट वन, एक्स ऑन KMnO4 इन ऍसिडिक मिडियम फॉर्म्स डाय कार्बोक्झिलिक ऍसिड. एक्स कॅनॉट बी. आता जर का डाय कार्बोक्झिलिक ऍसिड बनवतोय मीन्स दॅट कंपाऊंड कंटेन COOH अँड मध्ये कोणतरी कार्बन असतील आणि इकडे पण कोण असेल? COOH. मीन्स वी हॅव टू कार्बोक्झिलिक ऍसिडिक ग्रुप. ओके. मग जर का दोन कार्बोक्झिलिक ऍसिड ग्रुप आहेत तर एक्स कोण नसेल असं त्यांचं म्हणे. सो एक्स इज नॉट ऍक्च्युअली. फर्स्ट वन फिनाइल इथिन, सेकंड वन सायक्लोहेक्झिन, देन ऑर्थोझायलिन अँड पॅराझायलिन. बरं, झायलिन म्हणजे कोण आहेत तर हे बऱ्याच लोकांना माहीत नसतात की या बेन्झिनला CH3 CH3 दोन्हीकडे CH3 CH3 असेल त्याला आपण झायलिन म्हणतो.
फॉर एक्झाम्पल हा ऑर्थो जर का असेल तर ऑर्थोला एक आणि मेन ठिकाणी एक फंक्शनल ग्रुपला, पॅरा जर का असेल तर हा पॅरा आहे. मग या लोकांचं ऑक्सिडेशन होईल दोन्ही ठिकाणी, काय येतील सीओ एच येतील, त्यानंतर त्या पॅराचं सुद्धा होईल ऑर्थो सुद्धा होईल, दोन्हीकडे दोन दोन सीओ एच येतील. बी मध्ये जर का शेक केलं सायक्लोहेक्झीन ऑन ऑक्सिडेशन गिव्स सायक्लोहेक्झेन तुटून हेक्झेन डायोइक ऍसिड बनेल, जी रिएक्शन आपण नेहमी पाहतो. सो फिनाईल इथिना एकमेव कंटेंट राहतो ज्याच्याकडे अल्केन एकच आहे आपल्या फिनाईलच्या बाहेर, म्हणजे याचं फक्त ऑक्सिडेशन होऊन दोन दोन कार्बोक्झिलिक ऍसिड बनणार नाहीये. सो फर्स्ट वन ऑप्शन इज ए. देन कार्बन डायऑक्साइड कॅन बी कन्वर्टेड इन टू ऍसिटिक ऍसिड बाय द ऍक्शन ऑफ, मग कार्बन डायऑक्साइडची रिएक्शन. सो एकमेव रिएक्शन आहे ही कार्बन डायऑक्साइडची, ज्याला आपण ग्रिग्नाल्ड बरोबर युज करणार आहे, आर एम जी एक्स अँड देन इट फॉर्म्स व्हाट दी आर सी डबल बॉन्ड ओ अँड ओ एच. सो कार्बोक्सिलिक ऍसिड जर मला बनवायचा असेल ऍसिटिक ऍसिड तोही, तर ऍसिटिक ऍसिड मध्ये किती कार्बन असतात, दोन, म्हणजे हा जो आहे तो एक कार्बन, हा एक कार्बन, म्हणजे इथे कोण असला पाहिजे सी एच थ्री. सो सी एच थ्री एम जी एक्स या केसमध्ये युज करावं लागेल आपल्याला. सो सी एच थ्री एम जी एक्स कुठे आहे का जरा चेक करू, कार्बन डायऑक्साइड बरोबर CH3MgX followed by acid hydrolysis means what? Third option हा करेक्ट असेल, कारण दोन कार्बन तयार होतात पलीकडे, त्याच्यामधला एक कार्बन ऑलरेडी सीओ टू मध्ये आहे. मग सीओ टू मधला एक कार्बन आणि ग्रिग्नॉल मधला एक कार्बन असे दोन कार्बन म्हणतील. देन ड्राय आईस प्लस एक्स, पुन्हा एकदा त्याच फॉर्मॅटमधले रिएक्शन. ड्राय आईस म्हणजे कोण, सीओ टू, सीओ टू प्लस काय घेतला एक्स, तयार कोण झाला बेन्झोइक ऍसिड. म्हणजे या ड्राय आईस मध्ये एक कार्बन असतो सर, उरलेले कार्बन कुठे असले पाहिजे एक्स मध्ये असले पाहिजे. सो वी यूज फिनाइल ग्रिग्नाल्ड वाला रिएजंट, म्हणजे इथे काय तयार होईल सी डबल बॉन्ड ओ प्लस सी सिक्स एच फाईव्ह एम जी एक्स. जर यांची रिएक्शन झाली तर सी सिक्स एच फाईव्ह सी ओ ओ एच बनेल. ओके, मीन्स व्हॉट डी बेन्झोइक ऍसिड. सो हियर वी हॅव टू यूज फिनाइल मॅग्नेशियम हलाइड विथ ड्राय आईस. म्हणजे एक्स कोण आहे, तर एक्स आहे फिनाइल मॅग्नेशियम हलाइड. मग फिनाइल मॅग्नेशियम हलाइड कुठे आहे, तर या इथे डी मध्ये. डोंट यूज बेन्झाइल बिकॉज व्हॉट डी बेन्झाइल ग्रुप म्हणजे कोण, सी सिक्स एच फाईव्ह विथ सी एच टू. मग सी सिक्स एच फाईव्ह विथ सी एच टू वापरायचा नाही आपल्याला. ओके, देन नेक्स्ट वन सी एच थ्री सीओ ओ एच एच सी ओ ओ एच अँड एच सी ओ ओ एच विल बी. मग आता सी एच थ्री सी ओ एच पेक्षा फॉर्मिक ऍसिड जो आहे तो कसा आहे, लेस ऍसिडिक, इक्वली ऍसिडिक, मोर ऍसिडिक किंवा बेसिक, दोन्ही ऍसिडिक आहे, त्यामुळे बेसिकचा काय संबंध येत नाही. त्यानंतर इक्वली ऍसिडिक तर नाही आहेत, कारण फॉर्मिक ऍसिड मध्ये एच आहे आणि ऍसिडिक ऍसिड मध्ये सी एच थ्री आहे. सो सी एच थ्री जो आहे तो इट्स व्हॉट इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. मग जर का तो इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे तर तो या कार्बनला इलेक्ट्रॉन देईल आणि याचा पॉझिटिव्ह चार्ज काय करेल, न्यूट्रलाइज करेल. सो विच वन इज मोर रिएक्टिव्ह, जर का ऍसिडिक स्ट्रेंथ पाहायला गेलं तर दोघांच्या पी के ए व्हॅल्यू किंवा के ए व्हॅल्यू पाहावं लागतील. जर का मी नीट चेक केलं तर रेझोनन्स स्टॅबिलाईज आहेत दोन्हीही, आणि रेझोनन्स स्टॅबिलाईज मध्ये फॉर्मिक ऍसिडची रिएक्टिव्हिटी ही या ऍसिटिक ऍसिड पेक्षा जास्त असते. ओके, म्हणजे इथे आन्सर आहे स्टेबल, मोर स्टेबल. देन अरेंज द फॉलोइंग ऍसिड इन ऑर्डर ऑफ डिक्रीजिंग ऑर्डर. मग याच्यामध्ये डिक्रीजिंग ऑर्डर कोणती आहे, कोणत्या ऍसिडिटीनुसार डिक्रीजिंग करायचं, तर क्लोरो जर का आपण केलं तर सगळ्यात जास्त या इथे क्लोरीन आहेत, या इथे क्लोरीन आहेत, या इथे क्लोरीन नाही आहेत. सो डिक्रीजिंग ऑर्डर जर का पाहायला गेलं तर हे तिन्ही क्लोरीन याची इलेक्ट्रॉन ओढून घेतील, हा याचा इलेक्ट्रॉन घेईल, म्हणजे सगळ्यात जास्त ऍसिडिक हा असेल, त्यानंतर हा असेल आणि सगळ्यात कमी ऍसिडिक हा असेल. सो थ्री टू वन अशी ऑर्डर आली पाहिजे, थ्री टू वन ही ऑर्डर फर्स्ट केस म्हणायचं. थ्री टू वन मीन्स व्हॉट, मोस्ट ऍसिडिक थर्ड, देन सेकंड, देन फोर्थ. म्हणजे इथे सी एल ने इलेक्ट्रॉन ओढलेत म्हणून त्या एच प्लस इझिली रिलीज केलाय. देन विच ऑफ द फॉलोइंग इज मोस्ट ऍसिडिक, हे आत्ताच दोन मिनिटांपूर्वी आपण पाहिले, तरी पण जर का पाहायचं असेल तर त्या केसमध्ये पॅरा नायट्रोबेन्झोइक ऍसिड जो आहे इट्स व्हॉट दी मोस्ट ऍसिडिक इन व्हॉट ॲरोमॅटिक कंपाऊंड, बिकॉज तो इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुपला अटॅच आहे. देन हा जो आहे तो एक वेगळा फॉर्मॅटमधला क्वेश्चन आहे जो आपण सॉल्व्ह करणार आहोत. आर सी ओ ओ एच प्लस एन ए ओ एच नॉट एन ए ओ एच एन ए एच सी ओ थ्री फॉर्म्स आर सी ओ ओ एन ए प्लस एच टू ओ प्लस सी ओ टू. द अबो रिएक्शन शोज the property of carboxylic acid CO2 जर का बाहेर होतोय, CO2 जर का बाहेर होतोय, तर या रिएक्शन मध्ये ऑक्सिडेशन नॉर्मली बाहेर चाललाय आणि या NaHCO3 जो की सॉल्ट आहे, या सॉल्टचं यांनी काय केलंय, न्यूट्रलायझेशन केलंय, कारण तिथे H2O तयार झालाय. सो इट्स व्हॉट,
नॉर्मल कार्बोक्सिलिक ऍसिड मधून बाहेर कोण गेलाय? हायड्रोजन गेलाय. मग जर का हायड्रोजन गेलाय तर या रिएक्शनला आपण काय म्हणणार आहे? नॉर्मली इट इज रेड्युसिंग. ओके, तर आपण त्याला एन एच सीओ थ्री म्हणून सीओ टू जरी बाहेर गेला तरी त्याला आपण काय म्हणतो? रेड्युसिंग. सो इट्स व्हॉट रेड्युसिंग रिएक्शन. देन आयडेंटिफाय द करेक्ट स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग. सोल्युशन ऑफ वॉटर ऑर एक्विअस सोल्युशन ऑफ वॉटर सोल्युबल कंपाउंड कंटेनिंग सीओ ओ एच अँड फिनॉलिक ओ एच ग्रुप टर्न्स ब्ल्यू लिटमस रेड. ओके, देन नेक्स्ट वन. बोथ कार्बोक्सिलिक ऍसिड अँड फिनॉल आन्सर द सोडियम कार्बो बायकार्बोनेट टेस्ट. नेक्स्ट वन. ईस्टर टेस्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड गिव्ज अ फाऊल स्मेलिंग कंपाउंड अँड एन एच सीओ थ्री डज नॉट रिएक्ट विथ वॉटर इन सोल्युबल कार्बोक्सिलिक ऍसिड. ओके, मग आता याच्यामध्ये काय सांगितलंय? तर याच्यामध्ये आपल्याला शोधायचं करेक्ट स्टेटमेंट. मग करेक्ट स्टेटमेंट कोणतं आहे? तर कार्बोक्सिलिक ऍसिड आणि जो आपला नॉर्मल फिनॉल आहे तो ब्ल्यू लिटमसला रेड मध्ये कन्वर्ट करतो, कारण तो ऍसिडिक प्रॉपर्टी दाखवतो. ओके, कारण त्या आपण फिनॉलला कार्बोलिक ऍसिड याच्यामुळेच बोलतो, पण तो एवढा पण स्ट्रॉंग ऍसिड नाहीये जेणेकरून तो एखाद्या कार्बोनेट बरोबर रिॲक्शन करून तो त्याच्यामधली सीओ टू ला बाहेर टाकेल. सो तो रिॲक्टिव्ह नाहीये पण तो ऍसिडिक आहे. सो बोथ शोज व्हॉट? लिटमस टेस्ट. देन रिॲक्शन बिटवीन कार्बोक्सिलिक ऍसिड अँड अल्कोहोल इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड एच टू एस ओ फोर गिव्ज. मग कोणाची रिॲक्शन आहे? कार्बोक्सिलिक ऍसिड अँड अल्कोहोल म्हणजे आर सी डबल बॉन्ड ओ ओ एच प्लस एच ओ अँड आर यांच्यामधनं बाहेर कोण चाललाय? एच टू ओ. सो इट गिव्स आर सी डबल बॉन्ड ओ ओ आर म्हणजे तयार कोण झालं? ईस्टर. ओके, मग इथे ईस्टर कुठे आहे का? तर लास्ट वनला आहे, ईस्टर बनेल. देन नेक्स्ट वन. ऍसिटिक ऍसिड रिॲक्ट विथ पी सी एल फाईव्ह टू गिव्ह. मग ऍसिटिक ऍसिड जर का रिॲक्ट होतोय सी एच थ्री सी डबल बॉन्ड ओ आणि ओ एच, इफ इट रिॲक्ट विथ पी सी एल फाईव्ह देन सी एल या ओ एचला रिप्लेस करेल अँड गिव सी एच थ्री सी डबल बॉन्ड ओ अँड सी एल मीन्स ऍसिटिल क्लोराईड ऑल्सो नोन ॲज इथॅनॉइल क्लोराईड. सो याचं नाव आहे ऍसिटिल क्लोराईड. म्हणजे इथे आन्सर कोणाला पाहिजे? ए. सो ऍसिटिल क्लोराईड वी ऑप्टेन बाय द रिॲक्शन. द नेक्स्ट वन. कार्बोक्सिलिक ऍसिड रिॲक्ट विथ अमोनिया रिझल्टिंग इन द फॉर्मेशन ऑफ. जर का कार्बोक्सिलिक ऍसिड आहे सी एच थ्री सी डबल बॉन्ड ओ अँड ओ एच, इफ रिॲक्ट विथ एन एच थ्री देन इट अंडरगोज अ न्यूट्रलायझेशन रिॲक्शन अँड इट फॉर्म सी एच थ्री सी डबल बॉन्ड ओ ओ मायनस एन एच फोर प्लस ॲज अ अमोनियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. इट अंडरगोज एलिमिनेशन रिॲक्शन मीन्स ॲक्च्युली कंडेन्सेशन रिॲक्शन. याच्यामध्ये एक एच टू ओ बाहेर जाईल आणि इथे तयार होईल फायनल प्रोडक्ट अमाइड. सो इट गिव्स ॲसेटा अमाइड. मग इथे अमाइड कुठे आहे का? तर लास्ट वन ऑप्शनमध्ये आहे अमाइड. Then next one, when acetic acid is heated with P2O5, very simple. Zar acetic acid ahe CH3, C double bond O, OH, same here CH3, C double bond O and OH ahe, ya doghan madun H2O bahar jail. When we heat it with what the P2O5 means what? Phosphorus pentoxide. Yeah, phosphorus pentoxide cha kaam ka hai? Dehydrating agent means it eliminate H2O from what the 2. acid molecules and two acid molecule forms acid anhydride. So ha zala acid anhydride tayar. So it's a acid anhydride. Yala acetic anhydride manayche karan ha jo ahe to acetic acid ahe. So acetic acid cha anhydride mhanje kon? Acetic anhydride. Then CH3 CH2 C double bond O Na plus NaOH, it's what a decarboxylation reaction. Ha jo ahe ha purna ithun bahar jail आणि हा हायड्रोजन जो आहे तो या सी एच टू ला अटॅच होईल. सो ए असेल सी एच थ्री सी एच टू आणि बी जो आहे इट्स वॉट एन ए टू सीओ थ्री. सो आपल्याकडे सी एच थ्री सी एच टू म्हणजे कोण? इथेन. इथेन विथ सोडियम कार्बोनेट म्हणजे पहिला ऑप्शन जो आहे तो करेक्ट आहे. देन नेक्स्ट वन. रिडक्शन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड गिव्ज. ऑलवेज रिमेंबर वन थिंग दॅट जर कार्बोक्सिलिक ऍसिडचं रिडक्शन केलंय तर या इथे आर सी एच टू ओ एच तयार होईल. It's what the primary alcohol always gives primary alcohol. But जर मी lithium aluminium hydride वापरला असेल तर मग आता इथे कोण कोण आहे जरा चेक करूयात. सेकंडरी अल्कोहोल विथ हायड्रोजन इन प्रेझेन्स ऑफ पॅलेडियम असं काही होत नाही. प्रायमरी अल्कोहोल विथ, येस इट्स व्हॉट डी प्रायमरी अल्कोहोल विथ लिथियम अल्युमिनियम हायड्राइड. सो प्रायमरी अल्कोहोल होईल आणि
लिथियम अल्युमिनियम हायड्राइड यूज करावा लागेल. देन नेक्स्ट वन द रिएक्शन विच कॅन डू द कन्वर्जन. मग आता कोणतं कन्वर्जन करायचं आहे? सी एच थ्री सी डबल बॉन्डो अँड ओ एच दॅट वी हॅव टू कन्वर्ट इन टू वॉट सी एच टू नॉट सी एच टू सी एच थ्री सी एच टू अँड ओ एच. म्हणजे काय झालं? हा ओ एच आहे तसा इथे आहे, फक्त हा ऑक्सिजन गेला आणि याच्या बदल्यामध्ये कोणाला हायड्रोजन आहे, किती हायड्रोजन? दोन. तर सी एच थ्री सी एच टू ओ एच मीन्स वॉट? हा जो आहे हा लिथियम अल्युमिनियम हायड्राइडचा रोल आहे, याला म्हणतो आपण रिडक्शन. सो लिथियम अल्युमिनियम हायड्राइड इन इथर मीन्स वॉट? इट्स अ रिडक्शन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड टू प्रायमरी अल्कोहोल. म्हणजे हे कन्वर्जन करायचं असेल तर आपल्याला लिथियम अल्युमिनियम हायड्राइड यूज केला पाहिजे. देन नेक्स्ट वन द कंपाउंड डी ऑन हायड्रोलिसिस फॉर्म्स ऍसिटामाइड विच ऑन फर्दर हायड्रोलिसिस गिव्स ऍसिटिक ऍसिड अँड अमोनिया. द कंपाउंड डी इज व्हेरी सिंपल. जर डी ला आपण एच टू ओ बरोबर रिएक्ट केलं तर हा फर्स्ट काय बनवतो? ऍसिटामाइड. सो इट्स आर ऍसिटामाइड. याचं पुन्हा हायड्रोलिसिस केलं तर हा एन एच टू जाणार आहे आणि इथे येणार आहे सी एच थ्री सी डबल बॉन्ड ओ आणि ओ एच मीन्स वॉट? डी ऍसिटिक ऍसिड. जर या एच टू ओला मी ऍड केलं तर त्याला इथून काढून घेतला तर हा डी जो आहे तो असा असेल सी एच थ्री सी ट्रिपल बॉन्ड एन. म्हणजे काय केलंय काढून जरा चेक करा. इकडचा दोन हायड्रोजन हे ऑक्सिजनला काढून घेतात तर सी आणि एन मध्ये काय बनेल? ट्रिपल बॉन्ड बनेल. मीन्स वॉट? फर्स्ट ऑप्शन ए. देन नेक्स्ट वन क्युमिन इज ऑक्सिडाइज टू बेन्झॉइक ऍसिड बाय. मग क्युमिनला जर का ऑक्सिडाइज करायचं असेल बेन्झॉइक ऍसिडला देन वी कॅन यूज ऍसिडिफाईड केमिनोफोर ऍज वेल ऍज वॉट? क्रोमिक ऍसिड. मग क्रोमिक ऍसिड पण वापरतो बट आपल्याकडे कोण दिलंय? ऍसिडिफाईड केमिनोफोर दिलाय. सो नॉर्मली वी यूज वॉट? ऍसिडिफाईड केमिनोफोर. बट मी काय सांगितलं? क्रोमिक ऍसिड सुद्धा वापरता येतो. देन विच ऑफ द फॉलोइंग ऑन ऑक्सिडेशन विल गिव्ह टेरिप्थॅलिक ऍसिड. मग टेरिप्थॅलिक ऍसिड कसा असतो, काय असतो, कसा मिळेल? तर जर मी सी एच थ्री आणि सी एच थ्री याचं ऑक्सिडेशन केलं तर या दोन्ही ठिकाणी कोण येईल? सीओ ओ एच आणि सीओ एच. म्हणजे हा जो आहे तो कोण आहे? इट्स वॉट? डी पॅराझायलिन. आणि पॅराझायलिनला जर का मी ऑक्सिडेशन मध्ये इन्वॉल्व्ह केला देन बोथ मिथायल ग्रुप ऑक्सिडाइज टू वॉट? डी सीओ ओ एच. सो इट गिव्ह वॉट? टेरिप्थॅलिक ऍसिड. मग टेरिप्थॅलिक ऍसिड म्हणजे कोण? ज्याला बेन्झिन मध्ये दोन ओ एच ग्रुप नॉट ओ एच ग्रुप सीओ ओ एच ग्रुप अटॅच आहे. ओके, सो याला म्हणायचं काय? टेरिप्थॅलिक ऍसिड. देन वेन ग्रिग्नाल्ड रिएजंट इज ट्रीटेड विथ ड्राय आईस फॉलोड बाय ऍसिड हायड्रोलिसिस द प्रोडक्ट ऑप्टेंड इज. इट्स रिअली व्हेरी सिम्पल. जर सी डबल बॉन्ड ओ सी डबल बॉन्ड ओ आर एम जी एक्स याची रिएक्शन केली आपण इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर फॉलोड बाय ऍसिड हायड्रोलिसिस देन इट गिव्स आर सी डबल बॉन्ड ओ अँड ओ एच मीन्स वॉट? डी कार्बोक्सिलिक ऍसिड. ओके, सो कार्बोक्सिलिक ऍसिड हे याचं आन्सर येईल. देन नेक्स्ट वन अगेन ड्राय आईस आहे पण ड्राय आईस बरोबर कोणता कॉम्प्लेक्स वापरलाय तो जरा चेक करा. त्या इथे ए लिहिलाय. ए वापरल्यानंतर तयार कोण झाला? 2.3 डायमिथाइल ब्युटानॉइक ऍसिड. सो इन द रिएक्शन ए इज म्हणजे मला प्रोडक्ट लिहावा लागेल त्यामध्ये सीओ ओ एच ग्रुप काढावा लागेल. उरलेला जो असेल तो आपला ग्रिग्नॉल असेल. सो तो कोण आहे? 2.3 डाय मिथाइल. सो इथे आला सी एच थ्री इथे आला सी एच थ्री इथे आहे सी डबल बॉन्ड ओ अँड ओ एच. आता हा जो ग्रुप आहे तो ऍक्च्युली कार्बोनेट नॉट कार्बोनेट कार्बन डायऑक्साइड मधला आहे आणि उरलेला जो ग्रुप आहे तो कुठे असला पाहिजे? ग्रिग्नाल्ड मध्ये. म्हणजे या सेकंडरी कार्बनला कोण असेल? एम जी बी आर. मग असा कुठे आहे का जरा चेक करूया आपण. सी एच थ्री सी एच सी एच थ्री. ओके, त्यानंतर सी एच एम जी बी आर आणि त्याला एक सी एच थ्री. येस, सो इट इज वॉट? बी सी एच थ्री सी एच सी एच थ्री सी एच. याला हा सी एच थ्री ब्रॅकेट मध्ये देन सी एच हा सी एच याला सी एच थ्री ब्रॅकेट मध्ये या सी एच ला कोण अटॅच असेल? एम जी बी आर. सो याचा आन्सर काय येईल? या क्वेश्चनचा आन्सर येईल बी. देन नेक्स्ट वन सी सिक्स एच फाईव्ह एम जी बी आर ड्राय आईस सीओ टू पुन्हा यूज केलेला आहे आपण. सीओ टू यूज केल्यानंतर पी कोण बनेल? दॅट वी हॅव टू फाइंड आउट. तर इथे किती कार्बन आहेत? 6 कार्बन आहेत. बेन्झिन आहे. या बेन्झिन पेक्षा एक कार्बन वाढून जो ऍसिड बनणार आहे तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सो बेन्झिन विथ सीओ ओ एच बेन्झिन विथ सीओ एच मीन्स वॉट?
बेन्झोइक ऍसिड. सो इथे बी बनेल बेन्झोइक ऍसिड बिकॉज वी यूज व्हाट डी फिनाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड. सो फिनाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड कन्वर्ट इन टू बेन्झोइक ऍसिड. Which of the following carboxylic acid cannot be prepared using Grignard reagent? लक्षात ठेवायचं या मेथडला एकमेव लिमिटेशन आहे ते म्हणजे असं की याच्यामध्ये फॉर्मिक ऍसिड बनवता येणार नाही. बिकॉज व्हॉट, मिनिमम एक कार्बन त्या कार्बन डायऑक्साइड मध्ये आणि मिनिमम एक कार्बन ग्रिग्नाल मध्ये असलाच पाहिजे तरच रिएक्शन पॉसिबल आहे. एक कार्बनचा अल्कोहोल नॉट अल्कोहोल ऍसिड इथे बनणारच नाही. मिनिमम दोन किंवा दोन पेक्षा जास्त कार्बनचा ऍसिड बनेल. सो वी कॅनॉट प्रिपेअर मिथेनॉइक ऍसिड बाय युझिंग ग्रिग्नाल्ड रिएशन. ओके, सो हे लिमिटेशन लक्षात ठेवायचं की मिथेनॉइक ऍसिड कधीही बनवता येणार नाही. सो मिथेनॉइक ऍसिड नेव्हर बी प्रिपेअर्ड बाय युझिंग व्हॉट, ग्रिग्नाल्ड. देन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज रॉंग अबाउट सी डबल बॉन्ड. ओके, जरा चेक करूयात कोणतं स्टेटमेंट आहे. द पोलार कॅरेक्टर ऑफ अ सीओ ग्रुप गिव राइज द इंटर मॉलिक्युलर अट्रॅक्शन कॉल्ड एज व्हाट, डायपोल डायपोल अट्रॅक्शन. येस, हे बरोबर आहे कारण सी डबल बॉन्ड इट सेल्फ इट्स व्हॉट, पोलार बॉन्ड. मग तो जर का पोलार आहे तर त्या पोलार बॉन्ड मध्ये काय होणार आहे, पोलारिटी असणार आहे. सो इट एक्सप्लेन द डायपोल डायपोल इंटरॅक्शन. देन लोअर अल्डिहाइड्स अँड किटोन्स आर सोल्युबल इन वॉटर. बरं, हे सुद्धा बऱ्यापैकी बरोबर आहे कारण ते लोअर अल्डिहाइड्स अँड लोअर किटोन बद्दल बोलले. द बॉइलिंग पॉईंट ऑफ अल्डिहाइड अँड किटोन्स आर लोअर दॅन दोज ऑफ अल्केन्स ऑफ कंपॅरेबल मॉलिक्युलर मासेस. हे स्टेटमेंट मात्र एक्झॅक्टली चुकीचं दिलेलं आहे कारण अल्कोहोल हा अल्डिहाइड आणि किटोनपेक्षा जास्त बॉइलिंग पॉईंट दाखवतो, बट अल्डिहाइड आणि किटोन हे अल्केनपेक्षा जास्त बॉइलिंग पॉईंट दाखवतात. म्हणजे हा काय झाला, थर्ड वन. इट्स व्हॉट इज रॉंग स्टेटमेंट. ठीक आहे, तरी पण आपण फोर्थ वन पाहूयात. अल्डिहाइड्स अँड किटोन्स आर इनकॅपेबल ऑफ फॉर्मिंग इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग विथ देमसेल्व्स. हा हा एक क्वेश्चन आहे, बट लॉस काय म्हणतात त्याला, एक छोट्या लेवलचं अट्रॅक्शन क्रिएट होतं उलटे मॉलिक्युल्समध्ये. Then next one, which of the following have lowest boiling point? मतलब याच्यामध्ये lowest boiling point कोणाचा असेल, तर मला first one ethyl methyl ether दिसतो. ether contain oxygen, oxygen create two lone pair and that maybe forms what slight interactions with what the other molecules. Then n propyl alcohol, alcohol म्हणल्यानंतर तर काही प्रश्नच नाही. alcohol alcohol मध्ये intermolecular force of attraction आहे, so it shows what the higher boiling point. Then acetic acid, acetic acid it's what the formation of a dimer. जर का तो डायमर बनवतोय म्हणजे त्याचा बॉइलिंग पॉईंट बाकीच्यापेक्षा सगळ्यांपेक्षा जास्त असेल. आणि लास्ट वन आहे एन ब्युटेन, म्हणजे आपला ऑप्शन जो आहे तो काय, एन ब्युटेन. बिकॉज व्हॉट, एन ब्युटेन हा सगळ्यात लहान आणि अल्केन आहे. अल्केन जर का असेल देर इज नो इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. सो ऑन लाईट मीन्स व्हॉट दी स्मॉलर टेम्परेचर इट कन्वर्ट टू व्हॉट दी गेशियस स्टेट. सो इट्स व्हॉट, लोवेस्ट बॉइलिंग पॉईंट. देन इन लिक्विड फेज ऍसिटिक ऍसिड एक्झिस्ट ॲज, आत्ताच एक दोन मिनिटापूर्वी बोलतो मी की ऍसिटिक ऍसिडचे दोन मॉलिक्युल एकमेकांबरोबर कंबाईन होतात अँड दे फॉर्म्स व्हॉट दी जायंट, म्हणजे थोडासा मोठा मॉलिक्युल बनवतात. मग तो मोठा मॉलिक्युल जो आहे त्या मॉलिक्युलला म्हणतो आपण काय, डायमर. बिकॉज इट्स अ असोसिएशन ऑफ टू मॉलिक्युल. जस्ट फॉर एक्झाम्पल आपण पाहूयात CH3, सी डबल बॉन्ड ओ, इथे ओ आणि हा एच. तर या सी डबल बॉन्ड ओ मध्ये ऑक्सिजन इज पार्शियली निगेटिव्ह, या ओ एच मध्ये हायड्रोजन इज पार्शियली पॉझिटिव्ह. मग या दोघांना जर का मी रिॲक्शन मध्ये इन्वॉल्व्ह केले तर अजून एक रिॲक्शन आपल्याला दाखवता येईल. इथे मी थोडस एच घेतो, एच ओ सी डबल बॉन्ड ओ. या एच वर असेल पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज, या ओ वर असेल पार्शियल निगेटिव्ह चार्ज. इकडे आर ग्रुप आहे तसा आहे. ओके, सो या दोघांमध्ये काय बनेल, फोर्स ऑफ अट्रॅक्शन. या दोघांमध्ये काय बनेल, फोर्स ऑफ अट्रॅक्शन. म्हणजे ऍक्च्युली काय झालं, दोन मॉलिक्युलचा एक मॉलिक्युल झाला. मग याला काय म्हणतो आपण, फॉर्मेशन ऑफ डायमर. डायमर मीन्स व्हॉट, असोसिएशन ऑफ टू मॉलिक्युल्स. जसं पॉलिमरायझेशन, पॉलिमरायझेशन मीन्स व्हॉट, मेनी मॉलिक्युल फ्यूज टुगेदर टू फॉर्म व्हॉट दी पॉलिमर. सिमिलरली इयर टू मॉलिक्युल जॉईंट झाले आणि जर का एक मॉलिक्युल तयार झाला त्याला म्हणतो आपण डायमरायझेशन. सो इट्स कॉल्ड एज व्हॉट, फॉर्मेशन ऑफ डायमर, ऑर ऍसिटिक ऍसिड एक्झिस्ट ॲज डायमर. ठीक आहे, देन नेक्स्ट वन, identify the correct statement. Now we have to find out what the correct statement among them. Mata mane kade konte konte statement zara check kara. Trioxane use in chemical reaction as a source of acetaldehyde. Second one option ahe, solid tetramer of acetaldehyde is called as what, the paraaldehyde. Then next one ahe, lower aldehydes or aliphatic, not aldehyde, aliphatic carboxylic acid containing up to 4 carbons are miscible with water. Ani
ॲक्विअस सोल्युशन ऑफ फॉर्मिक ऍसिड इज कॉल्ड एज व्हॉट इज फॉर्मॅलिन. बर, मग आता इथे एकच स्टेटमेंट जे आहे ते मला बरोबर दिसतंय, ते म्हणजे असं की लोअर अल्डिहाइड, नॉट अल्डिहाइड, कार्बोक्झिलिक ऍसिड, ते पण ॲलिफॅटिक वाले, लोअर ॲलिफॅटिक कार्बोक्झिलिक ऍसिड कंटेनिंग अप टू 4 कार्बन, दे आर मिसिबल विथ वॉटर. कारण लोअर हे पाण्यामध्ये मिक्स होतात पण हायर हे पाण्यामध्ये मिक्स होत नाहीत. म्हणजे हे स्टेटमेंट जे आहे थर्ड वन, इट्स व्हॉट इज करेक्ट वन, लोअर ॲलिफॅटिक कार्बोक्झिलिक ऍसिड कंटेनिंग 4 कार्बन, 4 पर्यंत कार्बन हे जे आहेत ते मिसिबल आहेत. सो नेक्स्ट वन क्वेश्चन कडे आपण जाऊयात. व्हॉट इज द मेन रिझन फॉर द फॅक्ट दॅट कार्बोक्झिलिक ऍसिड कॅन एंटरगोज आयनायझेशन. मग इथे 4 फॅक्ट्स आहेत. फर्स्ट वन, इट्स अब्सेन्स ऑफ अल्फा हायड्रोजन. सेकंड वन, रेझोनन्स स्टॅबिलायझेशन ऑफ कार्बोक्झिलेट आयन. नेक्स्ट वन, हाय रिएक्टिव्हिटी ऑफ हायड्रोजन, अल्फा हायड्रोजन. आणि लास्ट वन जो आहे हायड्रोजन बॉन्डिंग. मग इथे आयोनायझेशन असा वर्ड लिहिलेला आहे. मग आता आयोनायझेशन का होतं, याच्या मागचं रिझन आहे आर सी डबल बॉन्ड ओ आणि एच, याच्यामधला हा बॉन्ड तुटेल, हे दोन्ही इलेक्ट्रॉन हा ऑक्सिजन काढून घेईल आणि हा बाहेर जाईल ॲज आर सी डबल बॉन्ड ओ मायनस अँड एच प्लस. आणि या दोघांमध्ये जर नीट पाहिलं तर इथे रेझोनन्स स्टॅबिलायझेशन होईल, इथे इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट होतील, याच्यामधला एक बॉन्ड ब्रेक होऊन इकडे जाईल, यांच्यामध्ये काय होईल रेझोनन्स स्टॅबिलायझेशन. मीन्स आर सी इथे आला ओ मायनस, हा झाला डबल बॉन्ड, पुन्हा हा फिरून काय होईल हा डबल बॉन्ड इकडे बनवेल, हा सिंगल बॉन्ड तोडेल, हा डबल बॉन्ड तोडेल सिंगल बॉन्ड बनवेल, म्हणजे हे काय झाले रेझोनन्स स्टॅबिलायझेशन. कारण हा कार्बोक्झिलेट आयन जो इट्सपाठी रेझोनन्स स्टॅबिलायझेशन, म्हणजे त्याला त्या एच ची गरज फारशी नाहीये बिकॉज इट्स रेझोनन्स स्टॅबिलाइज. सो या इथे आन्सर विल बी रेझोनन्स स्टॅबिलायझेशन ऑफ कार्बोक्झिलेट आयन. ओके, देन विच ऑफ द फॉलोइंग ऍसिड हॅज अ स्मॉलेस्ट डिसोसिएशन कॉन्स्टंट. मग याच्यामध्ये फर्स्ट वन हा फ्ल्युरिन आहे अल्फा कार्बनला, देन या इथं फ्ल्युरिन गेलाय बीटा कार्बनला, देन या इथे हा ब्रोमिन आहे बीटा कार्बनला, त्यानंतर हा इथे ब्रोमिन आहे अल्फा कार्बनला. आता इफेक्ट जर का पाहिला तर हॅलोजन जेवढा लांब जाणार आहे तेवढी त्याची डिसोसिएशन क्वांटिटी जी आहे ती कमी होईल. मग इथे हॅलोजन दोन टाईपचे आहेत, फ्ल्युरिन आणि क्लोरिन. फ्ल्युरिनचा इफेक्ट जास्त आहे बिकॉज व्हॉट इट इज मोर इलेक्ट्रॉनिगेटिव्ह, तो विथड्रॉ करेल इलेक्ट्रॉन डेन्सिटी फ्रॉम व्हॉट दी कार्बन, आणि म्हणून त्याची ऍसिडिटी जास्त असेल. सो फ्ल्युरिन वाले कंपाउंड कॅन्सल झाले, फक्त राहिले कोण ब्रोमिन वाले. आता ब्रोमिन मध्ये सुद्धा ब्रोमिन जेवढा जवळ तेवढी ऍसिडिटी जास्त आणि ब्रोमिन जेवढा लांब तेवढी ऍसिडिटी कमी. मग आता ज्यांची ऍसिडिटी कमी ते कमी लेवलवर डिसोसिएट होतील, म्हणजे इथे ऑप्शन काय येईल सी. ओके, सो सी शोज व्हॉट लोवेस्ट डिसोसिएशन. म्हणजे आता या केसमध्ये याची व्हॅल्यू के ए ची सगळ्यात कमी असेल, आणि जर का पी के ए ची पाहिली तर ही जास्त असेल. म्हणजे ह्या दोन गोष्टी लक्षात राहाव्या की स्मॉलेस्ट डिसोसिएशन कॉन्स्टंट मीन्स व्हॉट स्मॉलेस्ट के ए व्हॅल्यू अँड हायेस्ट पी के ए व्हॅल्यू. ओके, या दोघांवरनं सुद्धा आपल्याला ऍसिडिटी आणि बेसिसिटी एक्सप्लेन करता येते. देन नेक्स्ट वन, विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट ऑर्डर ऑफ इन्क्रिझिंग स्ट्रेंथ ऑफ कार्बोक्झिलिक ऍसिड. मग आता इथे कार्बोक्झिलिक ऍसिडची इन्क्रिझिंग स्ट्रेंथ विचारलेली आहे, आणि या चार ऑप्शनमध्ये तीन तीन कंपाऊंड प्रत्येकी आहेत, नॉट तीन तीन, चार चार कंपाऊंड आहेत. आणि या प्रत्येक कंपाऊंड मध्ये फ्ल्युरिन देन क्लोरिन देन तीन तीन क्लोरिन आणि एका ठिकाणी एकही क्लोरिन असे. मग सगळ्यात जास्त इफेक्ट कोणाचा असतो, फ्ल्युरिनचा. जर फ्ल्युरिन अल्फा कार्बनला अटॅच आहे, म्हणजे या केसमध्ये जर का आपण पाहायला गेलो तर इथे फ्ल्युरिन एक आहे विच इज हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह, आणि या इथे फ्ल्युरिन नंतर अजून एक आहे तो आहे ट्रायक्लोरोवाला डायरेक्ट. मग ट्रायक्लोरोवाला सगळ्यात जास्त असेल, देन फ्ल्युरिनवाला, देन एक क्लोरिनवाला, आणि मग ॲसिटिक ॲसिड असा असेल. सो हायली रिॲक्टिव्ह कोण असला पाहिजे, ट्रायक्लोरो. ओके, सो ट्रायक्लोरोवाला म्हणजे सी सी एल थ्री सी ओ ओ एच हा सगळ्यात जास्त, त्यानंतर सी एच टू एफ सी ओ ओ एच हा सेकेंड, त्यानंतर सी एल सी एच टू सी ओ ओ एच आणि फायनली सी एच थ्री सी ओ ओ एच. मग अशी जर का आपण कुठे पाहिली तर ही मला बी याच्यामध्ये दिसतीये. सो बी मधला इथे एकही हॅलोजन नाहीये,
इथे हॅलोजन आहे क्लोरीन, इथे हॅलोजन आहे फ्लुरीन, एक एकच हॅलोजन आहेत आणि इथे तीन तीन हॅलोजन आहेत अल्फाला. सो या तिघांचा इफेक्ट जास्त असेल एकापेक्षा. सो इट्स व्हॉट हायली ऍसिडिक इन नेचर. कन्सिडर द ऍसिडिटी ऑफ द कार्बोक्सिलिक ऍसिड्स अँड एक्सप्लेन द ऑर्डर. ओके, या टाईपच्या क्वेश्चन्समध्ये फारसं इन्वॉल्व्ह होत नाही कारण इथे पुन्हा एकदा तोच प्रकार आलेला आहे, त्यामुळे त्याला आपण काय करूयात, जरा कॅन्सल करूयात. विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड हॅज द मॅक्सिमम ऍसिडिक स्ट्रेंथ. पुन्हा एकदा तोच कंपाऊंड किंवा त्याच टाईपमधला कंपाऊंड आहे, त्यालाही कॅन्सल करू. येस, हिटिंग ऑफ मिक्सचर ऑफ इथाइल अल्कोहोल अँड ऍसिडिक ऍसिड इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेट सल्फ्युरिक ऍसिड गिव्स ऑर प्रोड्युसेस फ्रुटी स्मेल. आता लक्षात ठेवायचं, जेव्हा इथे फ्रुटी स्मेल आला, फ्रुटी स्मेल आला म्हणजे तो ईस्टर आहे. ओके, सो ईस्टर बनेल, अल्कोहोल आणि ऍसिडचा ईस्टर बनेल. सो दॅट रिएक्शन इज कॉल्ड एज व्हॉट, ईस्टरिफिकेशन. पण महत्वाची गोष्ट काय, तिथे बऱ्याच वेळेस त्या फ्रुटी स्मेलवर काम केलं होतं आणि तिथे विचारलं की विच कंपाऊंड शोज फ्रुटी स्मेल. सो फ्रुटी स्मेल कुणाचा येणार आहे, तर या ईस्टरचा येणार आहे. So ester gives what a fruity smell. Then next one, which reagent will bring about the conversion of carboxylic acid into ester? Mazar ka carboxylic acid la ester madhe nayche, then we use what the alcohol in acidic medium. Alcohol in acidic medium manje ithe B distoy concentrated sulfuric acid ani C2H5OH. Pan jar ya concentrated sulfuric acid la use kela तर असं होतं की या C2H5 मध्ये जर डिहायड्रेशन होतं, मग बऱ्याच वेळेस असं होतं की तो ऍसिड आपण पाहत नाही, त्याला टिकमार्क करून रिकामे होतो. तर हा नाही यूज करायचा कारण इथे कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 दिलेला आहे. सो इट्स व्हॉट C2H5OH, कारण याच्याबरोबर कार्बोक्सिलिक ऍसिड जो ऑलरेडी ऍसिडिक आहे त्याची रिएक्शन करतोय. सो इट्स व्हॉट द ऍसिडिक C2H5OH. सो या C2H5OH ला अलॉंग विथ H2SO4 घ्यायचं नाही, ते पण कॉन्सन्ट्रेटेड तर घ्यायचंच नाही. वन्स डायल्युट H2SO4 असेल नो प्रॉब्लेम, बट नो कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. ओके, देन टू कंपाऊंड फॉर्म वेन 3,5 डाय नायट्रोबेन्झोइक ऍसिड रिएक्ट विथ थायनिल क्लोराइड इज. ओके, नॉट टू कंपाऊंड, द कंपाऊंड फॉर्म मध्ये 3,5 डाय नायट्रोबेन्झोइक ऍसिड कसा असतो ते आपण बघूया. सी डबल बॉन्ड ओ आणि इथे आहे OH, हा पहिला, दुसरा, तिसरा, इथे कोण आहे नायट्रो आणि इथेही कोण आहे नायट्रो ग्रुप आहे आणि याची रिएक्शन कोणाला करायची आपल्याला, दॅट वी हॅव टू रिएक्ट विथ व्हॉट डी SO Cl2, म्हणजे हा Cl या OH ला काय करेल, रिप्लेस करेल. आणि जर का या OH ला रिप्लेस केला तर इथे काय बनेल, 3,5 ऍज इट इज अ डाय नायट्रो, बट हा जो तयार होईल इट्स व्हॉट डी बेन्झॉइल क्लोराईड. मग बेन्झॉइल क्लोराईड जर का कुठे आहे तर 3,5 डाय नायट्रोबेन्झॉइल क्लोराईड, हा डी मध्ये आहे. सो इट गिव्स व्हॉट, 3,5 डाय नायट्रोबेन्झॉइल क्लोराईड. देन द फॉर्मिक ऍसिड रिएक्ट विथ PCl5 अँड फॉर्म्स, इट गिव्स फॉर्माइल क्लोराईड. याला म्हणतो आपण फॉर्माइल क्लोराईड. सेम रिएक्शन आहे, OH रिप्लेस विथ व्हॉट डी Cl, बट इट फॉर्म्स व्हॉट डी फॉर्माइल क्लोराईड. देन the product D in the following sequence of the reaction, very simple, ithe CH3 ani ikadcha X nahi dilela, but it's okay, kai problem nahi, apan tya X la ghevyat. Then it react with KCN, it gives CH3 CN, tacha kela apan hydrolysis, means finally it gives CH3 C double bond O and NH2, ani ha NH2 gela ani ya ithe konala hydrolysis kelyanantar puna ekda CH3 C double bond O and OH, याची रिएक्शन कोणाबरोबर करायची आपल्याला, NH2 बरोबर करायची. NH2 बरोबर रिएक्शन केल्यानंतर इट फॉर्म CH3 C double bond O minus NH4 plus, आणि याला जर का मी हीट केलं तर या दोघांमधून H2O पुन्हा बाहेर जाईल अँड इट फॉर्म CH3 C double bond O and NH2, मीन्स व्हॉट डी ॲसेटामाइड. ॲसेटामाइड म्हणजे कोण असेल इथले, लास्ट वन ऑप्शन आहे डी, इट्स व्हॉट डी ॲसेटामाइड. सो हा झाला तुमचा डी ऑप्शन रेडी. देन ॲसेटोनायट्राईल हायड्रोलिसिस, देन P2O5, देन इट गिव्स बी. मग ॲसेटोनायट्राईल म्हणजे कोण, तर ज्याला आपण मिथाईल सायनाइड म्हणतो तोच ॲसेटोनायट्राईल. क्लिअर, मग हा ॲसेटोनायट्राईल आहे. देन ॲसेटोनायट्राईलला जर का हायड्रोलाइज केलंय, ॲसिडिक हायड्रोलिसिस केलंय, देन दॅट CN कन्वर्ट इन टू व्हॉट इज COOH, मीन्स व्हॉट इट गिव्स CH3 COOH ॲज अ ए,
हा झाला आपला ए. या ए ला आपण पी टू ओ फाईव्ह मीन्स वॉट? पी टू ओ फाईव्हचा रोल काय असतो? इट्स अ डिहायड्रेटिंग एजंट. मग या दोन मॉलिक्युलला युज करावं लागेल, त्याचं डिहायड्रेशन होईल अँड इट गिव सी एस थ्री सी ओ ट्वाइस ओ ऍज अ ऍसिटिक अनहायड्राइड. मग ऍसिटिक अनहायड्राइड कुठे आहे? तर इथे आहे ए मध्ये. सो इट्स ऍसिटिक अनहायड्राइड. देन नेक्स्ट वन, ऍसिटिक अनहायड्राइड इज ऑब्टेन बाय ऍसिटिल क्लोराईड बाय द रिएक्शन ऑफ. जर मला ऍसिटिक अनहायड्राइड प्रिपेअर करायचं आहे आणि त्या प्रिपेरेशनसाठी ऍसिटिल क्लोराईड युज करायचं आहे, तर आर सी डबल बॉन्ड ओ सी एल प्लस एन ए ओ सी डबल बॉन्ड ओ आणि आर या दोघांची रिएक्शन करायचे. इट्स कॉल्ड एज व्हाट? द ऍसिटिल क्लोराईड, नॉट ऍसिटिल क्लोराईड, ऍसिड क्लोराईड अँड सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. या दोघांमधून इथे एन ए सी एल जाईल बाहेर आणि इथे बनेल आर सी डबल बॉन्ड ओ ओ सी डबल बॉन्ड ओ अँड आर. सो या रिएक्शनला काय म्हणतो आपण? इट्स कॉल्ड एज व्हॉट? डी फॉर्मेशन ऑफ ऍसिटिक अनहायड्राइड, ऍसिटिक अनहायड्राइड किंवा ऍसिड अनहायड्राइड. मग आता इथे मला कोण बनवायचं? आता वी हॅव टू यूज ऍसिटिक अनहायड्राइड. म्हणजे इथे मला सी एस थ्री हवा, इथेही मला सी एस थ्री हवा आहे, तर मला इथे कोण वापरलं पाहिजे? सी एस थ्री. सी एस थ्री सी डबल बॉन्ड ओ सी एल, म्हणजे याला म्हणतो आपण ऍसिटिल क्लोराईड. हा, आणि याच्याबरोबर कोण वापरला पाहिजे? सी एस थ्री सी डबल बॉन्ड ओ एन ए, मीन्स व्हॉट? इज सोडियम सॉल्ट ऑफ ऍसिटिक ऍसिड, किंवा यालाच आपण काय म्हणूयात? सी एस थ्री सी डबल बॉन्ड ओ ओ एन ए. मग इथे कोण आहे? सी एस थ्री सी डबल बॉन्ड ओ एन ए, तर तिसऱ्यामध्ये आहे, सी मध्ये. सो इट्स व्हॉट? थर्ड ऑप्शन. थर्ड ऑप्शनला मी जर काय ऍसिटिल क्लोराईड बरोबर रिया केला तर प्रोडक्ट बनेल. ओके, सो इथे आपले सगळे एमसीक्यू जे आहेत कार्बोक्सिलिक ऍसिड वरचे ते संपलेले आहेत. म्हणजे आपण कार्बोक्सिलिक ऍसिडची थिअरी प्लस एमसीक्यू असा एक पॅटर्न जो होता तो आपण संपलेला आहे. तो आज मग आपण थांबूयात. नेक्स्ट लेक्चरला बाकीचे क्वेश्चन जे आहेत प्लस थिअरी जी आहेत ती पण बघूयात. ओके, सो टिल देन गुड बाय.